हाय फ्रेंड्स आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो माडा भरतीची आपण तयारी करत यासाठी एक विशेष गेस्ट पेपरची सिरीज आपण लॉन्च केली आहे आतापर्यंत आपले नऊ पेपर सॉल्व्ह झाले आहेत जे रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांना माहीत असेल प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचा सॉल्व्ह करत असतो आता आपला दहावा पेपर सॉल्व्ह होणार आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण जी केचे प्रश्न पाहूया आणि याचं प्रत्येक प्रश्नाचं आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत जेणेकरून स्पष्टीकरणाद्वारेच किमान पाच ते सहा क्वेश्चन तुमचे कवर होऊन जातात म्हणजे या पंचवीस प्श्चनमध्ये तुमची जास्त कमीत कमी पन्नास ते साठ प्रश्नांची तयारी होऊन जाते तर तुम्ही सुद्धा महाडावरती तयारी करत असाल किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेलाईनला क्लिक करा या व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील मित्रांनो लाईक करणे विश्व दोन पण शेअर सुद्धा करा तुम्हाला या सगळ्या दहाच्या दहा टेस्ट सिरीज डी पीडीएफ पाहिजे असेल ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर स्कोर होता त्याच्यावर कॉन्टॅक्ट तुम्ही ही जॉईन करू शकता नाम मात्र दोनशे रुपये फी याची ठेवली आहे तुम्हाला दहा पीडीएफ पेपर्स प्राप्त होतील आणि प्रत्येक पेपरमध्ये जी के गणित आणि बुद्धिमत्तेच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे तर वेळ न करता चला आपण आजचा हा पेपर सॉल्व्ह करूया आताचं सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनएकॅडम एमपी साठी अव्हेलेबल झाला आहे या ठिकाणी बरेचसे प्लस फीचर अव्हेलेबल आहे ज्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता आणि हे यूज करताना तुम्ही जर एसओ एच ई एल वन झिरो टेन हा कोड यूज केला तर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल आणि या ठिकाणी मित्रांनो सव्वीस आणि अठ्ठावीस नोव्हेंबरला टेस्ट होणार आहे जे की सव्वीस नोव्हेंबरला आहे राज्यसेवा पूर्वपरिषद दोन हजार एकवीस टेस्ट सिरीज तसंच अठ्ठावीस नोव्हेंबरला होणार आहे विजयपद संयुक्त परीक्षा टेस्ट या सगळ्या मोफत देण्यासाठी तुम्हाला कोड यूज करावे लागेल एसो एल वन कोड यूज करून तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट या टेस्ट देऊ शकता आणि याच्यामध्ये पन्नास पहिल्या पन्नास लोकांना स्कॉलरशिप प्राप्त होऊ शकते अनअकॅडमीच्या सर्व बजेची प्राईस वाढणार आहे मित्रांनो लवकरच जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला भूर्दंड बसणार नाही प्रश्न क्रमांक पहिला टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे ध्वज वाहक कोण होते तर ऑलिम्पिकची जेव्हा ओपनिंग सेरेमनी असते तर ओपनिंग सेरेमनीमध्ये दे जितके देश सहभागी आहे सगळ्यांचा तिथं परेड होते आणि त्याच्यामध्ये दे प्रत्येक देशाचा ध्वजवाहक राहतो त्या प्रकारे मग भारताचं ध्वजवाहक कोण होतं खाली चार ऑप्शन दिली आहे त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक मनप्रीत सिंग आणि मेरी कॉम हे भारताचे ध्वजवाहक खेळाडू होते तर भारताचे ध्वज वाहक मनप्रीत सिंग हा कोण आहे हा हॉकी संघाचा कर्णधार आहे आणि मेरी कॉम जी की बॉक्सर आहे हे प्रचलित मेरी कॉमला सगळे ओळख ओळखतच असतील यांच्यावर एक फिल्म सुद्धा आली होती उद्घाटन सोहळ्यात संघाचे संचलन जपानच्या अक्षरक्रमानुसार झाले म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर कोणत्या देशाचं जपानचा जो अल्फाबेट्स आहे त्यांच्या अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार जे उद्घाटन सोहळ्यात संघाचं संचलन झालं म्हणजे त्यांच्या अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार देशांना प्रथम क्रमांकानुसार पाठवण्यात आलं आणि त्या अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार भारताचा क्रमांक होता एकविसावा सगळ्यात पहिले कोण गेलं हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो तर सगळ्यात पहिले गेला ग्रीस ओके जपानच्या अक्षरक्रमानुसार पहिला नंबर ग्रीसचा आला भारताचा कितवा तो भारताचा होता एकवीसावा उद्घाटन समारंभात बांगलादेशचे शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनुस यांना दोन हजार वीस चा ऑलिम्पिक लॉरेल पुरस्कार सुद्धा देण्यात आला बघा आता हा प्रश्न तुमच्या कदाचित तुम्ही ऑलिम्पिक बद्दल सगळंच माहिती घेतली असेल की भारताच्या कोणत्या खेळाडूला किती कोणते पदक भेटले किती खेळाडूंना पदक भेटले कोणता खेळाडू कोणता खेळ खेळतो त्याच्यानंतर कोणत्या खेळाडूला नंतर खेलरत्न देण्यात आलं आणि हाच प्रश्न सगळं सोडून हा विचारला की ऑलिम्पिक लॉरेल पुरस्कार कोणाला देण्यात आला तर मग आपण गोंधळून जातो म्हणून प्रत्येक विषयाची थोडीशी डीपमध्ये स्टडी करावी लागते तर या उद्घाटन समारंभातच दोन हजार वीसचा ऑलिम्पिक लॉरेल पुरस्कार सुद्धा देण्यात आला आणि तो कोणाला दिला बांगलादेशचे नोबेल पारितोषिक कोणता नोबेल शांततेचा नोबेल पारितोषिक पारितोषिक विजेते मोहम्मद युनुस यांना दोन हजार वीसचा ऑलिम्पिक लॉरेल पुरस्कार देण्यात आला टो टोकियो ऑलिम्पिक साठी भारताच्या पथकामध्ये एकूण एकशे एकोणवीस खेळाडूंसह दोनशे अठ्ठावीस सदस्य होते आणि या एकशे एकोणवीस खेळाडूंमध्ये एक सदस्य सदुसष्ट पुरुष आणि बावन महिला खेळाडूंचा समावेश होता आणि आतापर्यंतचं हे भारताचं भारता सगळ्यात मोठं ऑलिम्पिक पथक होतं त्याच्यामुळे याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो की भारतीय संघात एकूण किती खेळाडू होते आता दोन्ही क्वेश्चनमध्ये थोडंसं फरक आहे खेळाडू विचारले तर काय नाही एकशे एकोणवीस आणि एकूण सदस्य विचारले तर दोनशे अठ्ठावीस म्हणजे जो सपोर्टिंग स्टाफ असतो किंवा कोचेस असतात यांना धरून दोनशे अठ्ठावीस आणि फक्त खेळाडू म्हटले तर एकशे एकोणवीस ओके त्याच्यामध्ये खेळाडू म्हणजे सदुसष्ट पुरुष आणि बावन महिला आणि हे भारताचं आतापर्यंत सगळ्यात मोठं ऑलिम्पिक पथक होतं तसंच भारताचे ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहे तर ते आहे नरेंदर बत्रा तर या प्रश्नासंबंधित जितके काही बारकावे ते मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय होपफुली तुम्हाला होप करतो की तुम्हाला हे आवडलं असेल आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया प्रश्न क्रमांक दुसरा भारताची एकवीसवी महिला ग्रँड मास्टर व महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाची बुद्धिबळपटू कोण आहे तर दोन्ही व्यक्ती एकच आहे बरं का गोंधळून जाऊ नका या ठिकाणी दोन्ही व्यक्ती एकच आहे ती व्यक्ती कोणी आपल्याला ओळखायचा आहे एकवीसवी महिला ग्रँड मास्टर व तसेच ती महाराष्ट्रात सगळ्यात कमी वयाची बुद्धिबळपटू सुद्धा आहे तर ती एक त्यांचं नाव आहे दिव्या देशमुख ऑप्शन नंबर एक दिव्या देशमुख नागपूरची बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने महिला ग्रँडमास्टर या बुद्धिबळातील सर्वात महत्वाचा नॉर्म नॉर्मल नाही नॉर्म आहे ना, नॉर्म पूर्ण केला ती भारताची एकवीसवी महिला ग्रँडमास्टर ठरली आहे म्हणजे यांच्या आधी वीस महिला ग्रँडमास्टर होता तर यांचा क्रमांक आहे हवा हंगेरीमधील बुडापेस्ट येथील तेरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय रेटिंग स्पर्धेत दिव्याने ही कामगिरी केली आणि महिला ग्रँडमास्टरचा नॉर्म पूर्ण करणारी दिव्या ही महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाची बुद्धिपटू बुद्धिबळपटू ठरली आहे तिच्या आधी सुब्बारामन विजयालक्ष्मी ही भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर होती तर जे पहिलं असते ना त्याला महत्व असते एक्झाममध्ये ते विचारण्याची फार शक्यता असते त्याच्यामुळे पहिली मी इथं तुम्हाला सांगितलंय की पहिली ग्रँडमास्टर कोण होती महिला ती होती सुब्बारामन विजयलक्ष्मी आणि पुरुषांमध्ये विश्वनाथन आनंद जे आहे त्यांनी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये भारताचा पहिला ग्रँडमास्टरचा खिताब आपल्या नावी केला होता पुरुषांमध्ये विश्वनाथन आनंद कधी एकोणीशे मध्ये नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक तिसरा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे हा प्रश्न नाही का हा कोरोनाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे कारण की कोरोनाशी रिलेटेड अशा एका व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात आला आणि ते कोण आहे आता तुम्हाला इतकं सांगून दिलं तर कळलंच असेल की तो आहे सायरस पुनावाला कोण आहे तर सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक सायरस पुनावाला यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला तर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक डॉक्टर सायरस पुनावाला यांना मानाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार तीस जुलै दोन हजार एकवीस रोजी जाहीर झाला आहे लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या म्हणजेच हिंद स्वराज्य संघ म्हणून सुद्धा ओळखलं जाते त्याला त्यांच्या वतीनं तेरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि पुरस्काराचे यंदाचे अडतीसवे वर्ष आहे स्मृतिचिन्ह सन्मानपत्र आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे तर सायरस पुनावालांना फक्त हाच पुरस्कार नाही याच्या आधी त्यांना आ, या लसीकरणाच्या यशस्वीतेबद्दल ग्लोबल अलायन्स फॉर वॅक्सिन अँड इम्युनायझेशनं वॅक्सिन म्हणूनही त्यांना गौरवलेलं आहे आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेटची पदवी देऊन त्यांचा गौरव केला आणि पुनावाला यांनी एकोणीशे सासष्ट मध्ये सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली होती ओके तर कोरोनाच्या दृष्टिकोनातून आणि पुरस्काराच्या दृष्टिकोनातून दोन्ही दृष्टिकोनातून हा प्रश्न फार महत्वाचा ठरतो तर या ठिकाणी एक नवीन प्रश्न मी तुम्हाला विचारतो की सध्या जगभरामध्ये खळबळ माजली आहे कोरोनाच्या नवीन एका नवीन जो म्युटेट होत आहे फास्ट विषाणू मुळे तर त्याचं नाव काय नक्कीच कमेंट करून त्याचं सांगा पाहूया किती लोकांना त्याचं नाव माहीत आहे म्हाडामध्ये बहुतेक करून नव्वद टक्केचा चान्सेस आहे की तो प्रश्न नाही येणार कारण की आतापर्यंत प्रश्नपत्रिका छापल्या गेल्या असतील तर तो प्रश्न येणार नाही तरी पाहूया चालू घडामोडीशी किती लोक रिलेटेड आहेत आणि ते दररोज चालू घडामोडीवर नजर ठेवतात कोणता तो विषाणू आहे त्याला काय नाव देण्यात आलं आहे त्या व्हेरियंटला कोरोनाच्या त्या व्हेरियंटला काय नाव देण्यात आले त्याचं नक्कीच कमेंट करायला विसरू नका नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया प्रश्न क्रमांक चौथा कोरोना लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नुकतीच कोणत्या बॉलिवूड ऍक्टरची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे हा प्रश्न येण्याची शक्यता आहे आणि फा, फार सध्या फार विवाद सुद्धा या प्रश्नामुळे होत आहे तर कोणता तो अभिनेता शाहरुख खान सलमान खान सोनू सुद की आमिर खान त्याचं उत्तर आहे सलमान खान काही दिवसांमध्ये तुम्हाला याची जाहिरात सुद्धा न्यूज चॅनल्सवर किंवा मीडियामध्ये दिसायला भेटू शकते तर महाराष्ट्रामध्ये नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी म्हणजे लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी सरकारने एक अभिनव योजना आखली आहे आणि या योजनेअंतर्गत सरकारने बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान याची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा स्वतंत्रपूर्व काळात कोणत्या वर्षी ब्रिटिशांनी गरीब जनतेसाठी तीस हजार गाळ्यांचा निर्माण केला होता म्हाडाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा प्रश्न आहे ओके तर याचा योग्य उत्तर आहे एकोणीशे सव्वीस साली एकोणीशे सव्वीस साली दहा कोटी रुपये खर्चून मुंबई शहरात गरीब जनतेसाठी व औद्योगिक कामगारांसाठी बांधलेल्या तीस हजार गाड्यांचा अपवाद सोडला तर स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वसामान्य लोकांसाठी घरे बांधण्याचा शासनाने कधीच प्रयत्न केला नाही पण एकदा केला तो आहे एकोणीशे सव्वीस साली दहा कोटी रुपये खर्च करून तीस हजार गाडे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक सहावा बॉम्बे हाऊसिंग बोर्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर बॉम्बे हाऊसिंग बोर्डची स्थापना एकोणीशे एकोणपन्नासची ची घर बांधणीच्या कामाचा वाढता व्याप सांभाळण्यासाठी एकोणीशे एकोणपन्नासच्या च्या प्रारंभी बॉम्बे हाऊसिंग बोर्ड या नावाने एक स्वायत्त संविधान संविधीमान्य मंडळ स्थापन करण्यात आलं आणि महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर एक मे एकोणीशे साठ पासून याच मंडळास महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड असं नामधिन प्राप्त झालं विदर्भाच्या आठ राज्या जिल्ह्यांकरिता या यावेळेस म्हणजे एकोणीशे पन्नासच्या कालखंडामध्ये मध्य प्रदेश गृहनिर्माण कायदा एकोणीशे पन्नास या अन्वय प्रस्थापित केलेलं विदर्भ गृह गृहनिर्माण मंडळ कार्यरत होतं ओके नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक सातवा मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना कायदा कोणत्या वर्षीचा आहे तर मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना कायदा हा एकोणीशे एकोणसत्तरचा आहे एकोणीशे एकोणसत्तर शासनाने मुंबई इमारत व दुरुस्ती व पुनर्रचना आणि महाराष्ट्र गलिच्छ वस्ती सुधारणा ही मान्य स्वायत्त मंडळे तत्संबंधीचे अनुक्रमे एकोणीशे एकोणसत्तर व एकोणीशे त्र्याहत्तर म्हणजे मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्रचना एकोणीशे एकोणसत्तर आणि महाराष्ट्र गलिच्छ वस्ती सुधारणा एकोणीशे त्र्याहत्तरचा आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक आठ खालीपैकी कुठल्या पदाचा संविधानात उल्लेख नाही उप राज्यसभेचे उपसभापती उपपंतप्रधान लोकसभेचे उपाध्यक्ष विधानसभेचे उपाध्यक्ष तर याचं योग्य उत्तर उपपंतप्रधान यांचा संविधानामध्ये कुठंच उल्लेख आढळत नाही तर भारताचे उपपंतप्रधान हे पद तांत्रिकदृष्ट्या संवैधानिक पद नाही किंवा घटनेतही त्याचा उल्लेख नाहीये परंतु ऐतिहासिकदृष्ट्या अनेक प्रसंगी विविध सरकारांनी त्यांचा एक वरिष्ठ मंत्र्याला उपपंतप्रधान म्हणून नियुक्त केलेलं आहे हे पद भरण्यासाठी कोणती घटनात्मक आवश्यकता नाही किंवा या पदाला कोणताही विशेष अधिकार दिलेला नाहीये सहसा या पदावर अर्थमंत्री किंवा संरक्षण मंत्री यासारखे वरिष्ठ कॅबिनेट मंत्री, मंत्री बसवले जातात ज्यांना पंतप्रधानानंतर सर्वात ज्येष्ठ मानलं जाते सहसा हा शब्द युती सरकारांना मजबूत करण्यासाठी वापरला जातो तर तुम्ही पाहत असा की केंद्र सरकारमध्ये तुम्हाला उपपंतप्रधान दिसणार नाही कारण की सिंगल मेजॉरिटी एका पार्टीला प्राप्त झाली होती त्याच्यामुळं तुम्हाला हा उपपंतप्रधान दिसणार नाही पण महाराष्ट्रात बघा महाविकास आघाडी आहे तीन तीन जे पक्ष आहेत एकत्र येऊन त्यांनी बनवलं मग तीन पक्षांमध्ये सको नाराजी वाढू नये म्हणून एकाला उपमुख्यमंत्री किंवा काही काही राज्यांमध्ये तर एकापेक्षा जास्त सुद्धा उपमुख्यमंत्री आढळून येतात तर या पदाचं पहिलं धारक सरदार वल्लभभाई पटेल होते तर जे जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते अनेक प्रसंगी असे घडले आहे की पंतप्रधानाच्या अनुपस्थितीमध्ये उपपंतप्रधान संसदेत किंवा इतर ठिकाणी त्यांची जागा सरकारचे प्रतिनिधित्व करतो आणि मंत्रिमंडळाच्या बैठकांची अध्यक्षता सुद्धा करू शकतो भारताचे उपपंतप्रधान हे भारत सरकारच्या मंत्रिमंडळाचे उपाध्यक्ष असतात नेक्स्ट क्वेश्चन अनकॅडमीतर्फे बऱ्याचशा बॅच सुद्धा लॉन्च झाल्या आहे ज्याच्यामध्ये चोवीस नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे ध्येय कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर राज्यसेवा आणि सत्तावीस नोव्हेंबरपासून सुरू होत आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर पी आय मेन्स मेंटर स्क्रीनवर दिसत आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तसंच तीस नोव्हेंबरपासून स्टार्ट होत आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर कंबाईन दोन हजार एकवीस बॅच नंबर थ्री आणि ध्येय फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच फॉर राज्यसेवा बॅच नंबर फाईव्ह ही एक डिसेंबर पासून स्टार्ट होत आहे मेंटर स्क्रीनवर आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तर लवकरच या बॅच जॉईन करा आणि एमपीएससी क्रॅक करण्याच्या तयारीला लागा प्रश्न क्रमांक नऊ खालीपैकी कुठल्या व्यक्तीने तिन्ही गोलमेज परिषदांत भाग घेतला आहे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो इतिहासाच्या दृष्टिकोनातून आणि या दृष्टी या परीक्षेत सुद्धा येण्याचे फार चान्सेस आहे तर ते कोणते व्यक्ती महत्व आहे ते आहेत डॉक्टर बी आर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेजच्या तिन्ही परिषदांमध्ये भाग घेतलं होतं एकूण सन एकोणीशे सत्तावीस ते तीस मधील सायमन कमिशनने अस्पृश्यांच्या राजकीय हितांना फारसे महत्व दिलं नाही आणि ब्रिटिश सरकार भारताला काही राजकीय हक्क राज्यघटनेच्या माध्यमातून देण्याच्या तयारीत होते तेव्हा भारताच्या भावी राज्यघटनेत अस्पृश्यांच्या हिताचे संरक्षण करणारे राजकीय हक्क असावेत असे आंबेडकरांना वाटत होते आणि अस्पृश्यांच्या ठिकठिकाणी सभा व अधिवेशने भरून आंबेडकरांनी अस्पृश्यांना त्यांच्या राजकीय हक्कांचे महत्व पटवून पटवून देऊन त्यांच्या स्वतःच्या अधिकारांविषयी जागरूकता करू लागले अस्पृश्यांनी काँग्रेस पक्षापासून दूर राहिले पाहिजे कारण काँग्रेसच्या हाती सत्ता गेली तर ती काँग्रेस अस्पृश्यांना राजकीय हक्क देईल यात विश्वास नाही म्हणून अस्पृश्यांना राजकीय हक्क मिळवण्यासाठी इंग्रज सरकारशीही व काँग्रेसशी लढत राहणे महत्वाचे आहे असा आंबेडकरांचा विचार होता आणि इसवी सन एकोणीशे तीस एकोणीशे एकतीस आणि एकोणीशे बत्तीस मध्ये इंग्लंडमध्ये गोलमेज परिषदा झाल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शोषित व अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून या तिन्ही गोलमेज परिषदांमध्ये हजर होते ऑप्शन नंबर चार याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक दहा वा गोदावरी नदीवरील जायकवाडी जलविद्युत प्रकल्पास खालीपैकी कोणत्या देशाचं साहाय्य लाभलं आहे तर याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर चार जपान <coughs> महाराष्ट्रातील जायकवाडी या प्रकल्पासाठी जपान देशाचा खूप महत्वाचा वाटा आहे जपानच्या मदतीनं पैठण म्हणजे जायकवाडी जलविद्युत प्रकल्प पूर्णत्वास आला आहे प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी भारतातील पहिलं सेंद्रिय राज्य कोणतं तर भारतातील पहिलं सेंद्रिय राज्य ऑप्शन नंबर तीन सिक्कीम सिक्कीम हे भारतातील पहिलं संपूर्ण से, सेंद्रिय शेती करणारं राज्य ठरलं आहे येथे सुमारे पंच्याहत्तर हजार हेक्टर शेत जमीन सेंद्रिय शेती करून सुरू करण्यात आली आहे सेंद्रिय शेती करताना कोणतीही रासायनिक खते तसेच कीटकनाशक वापरली जात नाही त्यामुळे शेती कमी खर्चात होते आणि उत्पन्न रासायनिक शेतीच्या मानाने कमी येत असलं तरी सेंद्रिय शेतीतील उत्पादनांमध्ये विषारी घटक नसल्याने अन्न रुचकर लागते तसेच अनेक आजार दूर राहतात ओके नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक बारा रिकामी जागा वॉइसरायच्या कारकिर्दीत इसवी सन एकोणीशे अकरा मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे आणण्यात आली तर कोण ते होते याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड हार्डिंग्ज ऑप्शन नंबर एक याचं उत्तर होणार एकोणीशे अकराशे वॉइसराय लॉर्ड हार्डिंग्ज या वॉइसरायच्या कारकिर्दीत इंग्रजांनी एकोणीशे अकरामध्ये कोलकात्याहून आपली राजधानी दिल्ली स्थलांतरित केली व नवी दिल्ली या शहराचा पाया रोवला सुप्रसिद्ध वास्तुविशारद लुटिन्स व बेकर यांनी सुंदर व भव्य विशाल ब्रिटिश राजवटीची इथे निर्मा निर्मिती केली नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक तेरा घटनेतील कलम एकावन्न ए अनुसार मतदानाचा हक्क बजाविणे हे भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य ठरते हे विधान रिकामी जागा काय आहे चुकीचं आहे बरोबर आहे वस्तुतीशी सुसंगत सुसंगता की अंशत बरोबर आहे हा संपूर्ण चुकीचा आहे कारण की मूलभूत कर्तव्यांमध्ये हा घट मतदानाचा हक्क बजाविणे हा असा कुठंही तुम्हाला तिथं आढळून येत नाही तर हे संपूर्णत चुकीचं आहे तर कलम एकावन्न ए हा भारतीय हा भाग बेचाळीसवी घटना दुरुस्ती एकोणीशे शहात्तर नुसार सरदार स्वर्ण सिंग समितीच्या शिफारशीवरून संविधानात जोडण्यात आला नागरिकांची मूलभूत कर्तव्य विषद करणारा भाग संविधानात समाविष्ट करण्यात आला व ही दुरुस्ती तीन जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर पासून अंमलात आली त्यामुळे तीन जानेवारी हा नागरिकांची मूलभूत कर्तव्य दिन म्हणून सुद्धा पाळला जातो महत्वाचा आहे विशेष लक्षात ठेवा मूलभूत कर्तव्यांचा भाग हा भारतीय संविधानाचा प्राण आहे सन एकोणीसशे मध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा घटनेत समावेश करण्यात आला सन दोन हजार दोन मध्ये आणखी एक मूलभूत कर्तव्य समावेश करण्यात आला आहे तर पहिले दहा होते दोन हजार दोन मध्ये याच्यामध्ये एक मिळवण्यात आला तर आता हे किती झाले अकरा झाले मूलभूत कर्तव्य पण त्याच्यामध्ये मतदानाचा हक्क बजावने या प्रकारचा कोणताही तिथे उल्लेख आढळत नाही म्हणून हा संपूर्णत चुकीचं आहे तर या ठिकाणी मित्रांनो आपण इथं थांबूया इथे तेरा प्रश्न झाले राहिलेले प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूया हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक सुद्धा करा आणि मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करा आणि मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर सबक्राईब सुद्धा करून घ्या या सर्व टेस्ट सिरीजचे पेपर तुम्हाला प्राप्त करायचे असतील तर खाली मोबाईल नंबर स्क्रत आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही प्राप्त करू शकता त्याच्या वेळीसाठी इतकंच धन्यवाद मित्रांनो अनकॅडमीवर बरेचसे डिस्काउंट तुम्हाला सबस्क्रिप्शनवर भेटून जातील एका महिन्याचं तसंच चोवीस महिन्यापर्यंतचे सगळे रेट आणि डिस्काउंट तुम्हाला इथं दिसत आहे सोबतच तुम्ही कोड यूज केला एल वन झिरो टेन तर तुम्हाला अजून जास्त डिस्काउंट इथं प्राप्त होतील तर आजच अन अकॅडमी ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि एमपीसी तयारीला लागा